उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. कसबे सुकेने गावात काल रात्रीच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून सलीम तास शेख वय वर्ष 23 विकी केदू कर्डक वय वर्ष 25 दोघे राहणार कसबे सुकाने यांना येथील 7 ते 8 गावगुंडांनी जोरदार मारहाण करत हल्ला चढवलाय. यामध्ये झाले असे की सलीम तास शेख आणि त्याचा साथीदार कळवण येथून क्रिकेट खेळून आले असताना कसबे सुकेने बस स्थानकावर हे दोघेही साथीदार उभे असताना 6 महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून सचिन मोगल, अरुण भंडारे, ऋषभ जाधव, अजिंक्य उर्फे गोंड्या मोगल, रोशन मोगल, विवेक काठे, संदीप रहाटे, सुयोग काठे या 7 ते 8 गावगुंडांनी जोरदार मारहाण करत मोबाईल आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामध्ये सलीम तास शेख आणि विकी केदू कर्डक हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व झालेल्या प्रकाराबाबत सलीम तास शेख आणि विकी केदू कर्डक यांनी अधिक माहिती दिली आहे. आणि माझा सिन्नरचा एक मित्र होता, आम्ही दोघं कळवणवरून खेळून आलो कसबे सुकेनेच्या स्टँडवरती. तर तिथं पानटपरी समा भागवत यांची, तिथं मी थांबलो तर माझ्या मित्राने 2 पान घेतले तिथं आणि तो एक पान मला देऊन फोनवर बोलायला साईडला गेला. तर तिथं एक मुलगा आहे मौजे सुकेनेतला, गोंड्या मोगल नाव त्याचं, तर त्यांनी मला बघितलं आणि तिचे मित्र त्यांनी बोलून आणले. त्यांनी मग सगळ्यात पहिले अरुण भंडारे आला, मग सचिन मोगल आला, सुयोग काळे, अजून ऋष, विवेक काठे, संदीप रहाणे आणि असे 8 ते 9 जण लोक होते. यांनी सगळ्यांनी मिळून मी नेमकं आलो तर माझ्याकडं बॅट पण होती, त्यांनी माझीच बॅट घेऊन मला फुल डायरेक्ट डोक्या बिक्यात अंगावर पूर्ण ठिकाणी मारलं मला खूप, आणि माझा मोबाईल पण फोडून टाकला. मागं एकदा 6-1 महिना पहिले माझ्या पप्पाला त्यांनी शिव्या दिला आहे. माझ्या पप्पाला म्हणे म्हणे मधी यांना आपण दाखवू आपण पाटील काय, मी आर्मी काय माझी, असं खूप बोलला तो पहिल्यांदा. पण तेव्हा पण आहे ना प्रवीण भंडारे आणि संग्राम भंडारे यांच्यामुळं आम्ही मागे घेतली केस, आम्ही परत येच नाही गेलो. आता तुम्ही पोलीस तक्रार केली? काल मी 10:30 आलो तर आत्तापर्यंत कोणीच पोलीस आले, कोणी आलेच नाही. आले रात्री तर फक्त हे केलं, तर याच्यानंतर अजून तर आले नाही. मला पूर्ण चक्कर येत आहे माझ्या डोक्या बिक्यात, काहीच घेतलेलं नाही अजून, काहीच म्हणजे काहीच घेतलेलं नाही. आलेलो रात्री जी पोलीस अनकून एवढीच मागणी का तो अरुण भंडारे हा एकदम जातीवाद करतो सुकेने गावात, आणि तो डायरेक्ट म्हणतो मी भाई आहे सचिन मोगल पण, आणि पूर्ण दारू पिलेले होते तो ऋषभ जाधव, तो गोंड्या, सुयोग काळे, तो राणे, रोशन मोगल माझ्यासोबत बोलत होता पहिल्यांदा, आणि नंतर ते मागून सगळे आले आणि सगळ्यां मिळून गोलगारखा घातला मला आणि डायरेक्ट तोंडाबिंडावर लाथा बिता अंगावर डाय जीव मारण्याचं मी तिथून पळालो आणि डायरेक्ट सरकारी दवाखान्यात गेलो. मग तिथून आलो मी तुमची विनंती करतो तर मला न्याय द्या. मला सलीमचा फोन आलेला होता, तो खेळायला गेला होता तर मला त्यांनी फोन केला, मला म्हणे घ्यायला ये. तर मी गेलो, त्याला मारत होते, त्यानंतर त्याला सोडलं, तो पळून गेला आणि मलाच त्यांनी मारहाण केली गावगुंडांनी. खूप मारला हाण मार करे त्यांनी, 6-7 जण होते ते. कसबे सुकाणे या गावात मारहाणीसारखे प्रकार आणि जातीवाचक शिवीगाळ हे 7 ते 8 गावगुंड वारंवार करत असून यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले असून ओझर पोलिसांनी या गावगुंडांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. माझं नाव तास शेख, मी राहणारा कसबे सुकेने, दगडखान वस्तीवर राहतो. मला सुकेने गावातून वारंवार त्रास होतो. माझ्या मुलाला मारलं रात्री 10 वाजेला मारला. मी 1 वाजे 10-11 वाजेपासून इथं आलो सिव्हिल दवाखान्यात, आम्हाला काही न्याय मिळाला नाही, कोणी पोलीस कोणी काही कारवाई करीत नाही आणि गावामध्ये वारंवार आम्हाला त्रास होतो. जे आता तुम्हाला नावं सांगितले, अरुण भंडारे, रोशन मोगल, आपला सचिन मोगल, ऋषभ जाधव, हे वारंवार त्रास देतात, जातीवादक करत्या जातीवादक, ते म्हणते यांना काढून देऊ गावातून. आणि आमची हीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे या प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत असून पोलिसांनी अद्यापही कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसून या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून येते असा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, नाशिक.